कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. नमस्कार, ह्या व्हिडिओमध्ये आपण घटस्फोट ह्याविषयी जाणून घेणार आहोत. तर घटस्फोटासंबंधी काय काय प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात, तर विवाह विच्छेदनासाठी हिंदू विवाह कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, किंवा घटस्फोट घेताना कुठल्या कुठल्या तरतुदींचा आधार हिंदू विवाह कायद्यानुसार पक्षकारांना घेता येतो, अशा पद्धतीचा 16 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि हा प्रश्न खरं तर समजून घेण्यासाठी खूप सोपा आहे आणि लिहिण्यासाठीही खूप सोपा आहे. प्रत्येक गोष्ट जर आपण समजून घेतली व्यवस्थित, तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये 16 पैकी साधारणपणे 12-13 मार्क मिळायला काहीच हरकत नाही आणि ह्यातनी तुमचा ॲव्हरेज मार्क वाढण्यासाठी खूप जास्त फायदा मिळू शकतो. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न. 1. विवाह विच्छेदनाचे हिंदू विवाह कायद्यान्वये कोणकोणती कारणे दिलेली आहेत? 2. विवाह विच्छेदनासाठी हिंदू विवाह कायद्याअंतर्गत दिलेल्या कारणांची चर्चा करा. उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना मुळामध्ये हा प्रश्न हा 16 मार्कांसाठी विचारलेला आहे, त्याच्यामुळे ह्याचं उत्तरही तितकं मोठं हे अपेक्षित आहे. त्यामुळे मुद्दे घेताना सुरुवातीला प्रस्तावना येईल, त्याच्यानंतर घटस्फोट म्हणजे काय ते येईल, घटस्फोटनाची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये दिलेले जे सेक्शन्स आहेत त्यानुसार असलेली कारणं, वेगवेगळी कारणं आणि त्या कारणांचे विस्तृत विवरण असेल, त्याच्यानंतर केस लॉज असतील आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन म्हणजे संक्षिप्त समीक्षा असेल संपूर्ण प्रश्नाची, जेणेकरून प्रश्न तपासणाऱ्या व्यक्तीला हे सोपं जाईल की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित कळलेला आहे. प्रश्न लिहिताना जर आधी सिनॉप्सिस म्हणजे सगळे मुद्दे आधीही लिहिले आणि त्याच्यानंतर त्यांचं एक्सप्लेनेशन केलं तर परीक्षकास पेपर तपासताना सोपं जातो. पेपर कसा लिहावा याचा एक सॅम्पल पेपर माझ्या ब्लॉगवर मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक खाली दिली आहे, ती आपण बघू शकतो. आता आपण घटस्फोटाकडे येऊ. घटस्फोट किंवा विवाह विच्छेदन म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामधला विवाह संपुष्टात येणे, आणि त्यासाठी कलम 13 वेगवेगळे ग्राउंड किंवा बाबी दिलेले आहेत ज्याखाली पती किंवा पत्नी केस दाखल करू शकतात. सेक्शन 13 आपण सोयीसाठी 4 भागांमध्ये विभागणार आहोत. पहिला भाग सेक्शन 13(1), ज्यामध्ये पती आणि पत्नी दोघंही वेगवेगळे ह्या ग्राउंडचा उपयोग करू शकतात. सेक्शन 13(1) म्हणजे कलम 13(1)(अ), ज्यामध्ये पुन्हा एकदा हे ग्राउंड दोघांसाठीही उपलब्ध आहेत, पती आणि पत्नींसाठी. सेक्शन 13(2) हा फक्त पत्नीसाठी अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये पती दाखल करू शकत नाही. हे 4 कलम म्हणजे 13(2)मधले 4 ग्राउंड हे फक्त पत्नीसाठी अवेलेबल आहे. आणि 13(ब) ज्यामध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेता येतो. तर ह्या 4 भागांमध्ये आपण सेक्शन 13 विभागून तो काय आहे हे आपण समजून घेऊया. घटस्फोट कलम 13. कलम 13(1), पती आणि पत्नी दोघांना उपलब्ध असलेली कारणे. कलम 13(1)(अ), पती आणि पत्नी दोघांना उपलब्ध असलेली कारणे. कलम 13(2), फक्त पत्नीसाठी उपलब्ध असलेली कारणे. कलम 13(ब), परस्पर संमतीने घटस्फोट. सेक्शन 13 म्हणजे कलम 13 जो घटस्फोटासाठी अवेलेबल आहे तो आपण आपल्या सोयीकरता 4 भागात विभागला. त्यातला पहिला भाग म्हणजे सेक्शन 13(1), ज्यामध्ये पती किंवा पत्नी दिलेल्या 9 बाबींखाली किंवा 9 ग्राउंड्स आपण असं ज्याला म्हणतो त्याखाली घटस्फोटाची केस कोर्टामध्ये दाखल करू शकतात. त्यातला पहिला ग्राउंड आहे ॲडल्टरी, दुसरा ग्राउंड आहे क्रूरता, तिसरा ग्राउंड आहे परित्याग, चौथा ग्राउंड आहे धर्मांतर, 5वा ग्राउंड आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड किंवा वेड, 6वा ग्राउंड आहे महारोग, 7वा ग्राउंड आहे गुप्तरोग किंवा तत्सम संसर्गजन्य रोग, 8वा ग्राउंड आहे कायदेशीररित्या मृत्यू आणि 9वा ग्राउंड आहे संन्यास. तर ह्या 9 ग्राउंड्स किंवा या 9 कायदेशीर बाबींखाली घटस्फोटाची केस पती किंवा पत्नी दाखल करू शकतो. आता आपण ही प्रत्येक बाब विस्तृतरित्या समजून घेऊयात. कलम 13(1), पती आणि पत्नी दोघांना उपलब्ध असलेली कारणे.
कलम 13(1) रोमन 1 ॲडल्ट्री, कलम 13(1) रोमन 1 अ क्रूरता, कलम 13(1) रोमन 1 ब परित्याग, कलम 13(1) रोमन 2 धर्मांतर, कलम 13(1) रोमन 3 वेड किंवा मानसिक अस्वास्थ्य, कलम 13(1) रोमन 4 महारोग, कलम 13(1) रोमन 5 गुप्तरोग किंवा तत्सम संसर्गजन्य आजार, कलम 13(1) रोमन 6 संन्यास, कलम 13(1) रोमन 7 कायदेशीर मृत्यू. आपण ॲडल्ट्री हा ग्राउंड बघू. ॲडल्ट्री हा ग्राउंड कलम 13(1) रोमन 1 याखाली अवेलेबल आहे, ज्यामध्ये लग्न झाल्याच्या नंतर पती किंवा पत्नी त्याच्या पत्नी किंवा पती व्यतिरिक्त तिराहित व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवतो. आता ॲडल्ट्री हे जे कलम आहे हे इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंडविधान कलममध्ये सुद्धा आहे आणि आपल्या हिंदू विवाह कायद्यामध्ये पण आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. तो फरक असा की भारतीय दंडविधान कलममध्ये ती जी केस असते ती असते क्रिमिनल आणि त्याच्यामध्ये शिक्षा होते, परंतु ह्या ज्या वैवाहिक संबंधातून निर्माण होणारे गोष्टी असतात त्यांना आपण वैवाहिक गुन्हा म्हणतो. तो जरी कायद्याने गुन्हा असला तरीसुद्धा हिंदू विवाह कायद्यापुरता हा वैवाहिक गुन्हा म्हणून मर्यादित असतो. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शिक्षा होत नाही, परंतु घटस्फोट मात्र मिळतो. कलम 13(1) रोमन 1 ॲडल्ट्री, लग्न झाल्यानंतर स्वेच्छेने ठेवलेला शारीरिक संबंध स्वतःच्या पती किंवा पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीबरोबर. पुढचा महत्त्वाचा ग्राउंड तो म्हणजे क्रूरता. आता क्रूरता किंवा क्रुएल्टी हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा कायद्यातील एक हे कलम आहे की जे सगळ्यात जास्ती वापरलं जातं. तर क्रूरता म्हणजे काय हे कुठल्याही कायद्यामध्ये डिफाईन केलेलं नाही, म्हणजे याची व्याख्याही केलेलीच नाही आहे आणि अनेक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टनेसुद्धा असं सांगितलेलं आहे की क्रूरता या शब्दाची व्याख्या करता येणं शक्य नाही, कारण एखाद्या व्यक्तीसाठी काय क्रूरता होऊ शकेल हे व्यक्तीपरत्वे बदलणारी गोष्ट आहे. पण मी क्रूरता या शब्दाची व्याख्या अशी करीन की एखाद्या व्यक्तीचं असं वागणं ज्या वागण्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीबरोबर राहणं हे अशक्य होईल, त्या वागण्याला आपण क्रूरता असं म्हणतो. आता क्रूरता ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीची असू शकते, म्हणजे असं गरजेचं नाही आहे की क्रूरता ही फक्त शारीरिकच असते, ती मानसिकसुद्धा असू शकते. क्रूरता ही कायम गंभीर स्वरूपाची असली पाहिजे. किरकोळ स्वरूपाचे वाद किंवा भांडणे यांना क्रूरता म्हणता येत नाही. आता क्रूरता कोणासाठी काय असेल हे जरी कायद्यात दिलेलं नसलं तरी ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या स्वभावावरून त्या व्यक्तीच्या आजपर्यंतच्या वागणुकीवरून हे मांडणं सोपं राहतं की त्या व्यक्तीसाठी ही गोष्ट क्रूरता आहे किंवा नाही. आपण एक उदाहरण घेऊया ज्यामध्ये एक पती आणि पत्नी, ज्यात पती हा जो आहे हा पत्नीला रोज मारहाण करतो, तर त्या पत्नीसाठी मारहाण ही एक रोजची गोष्ट असू शकते, तिच्यासाठी ती तितकीशी गंभीर बाब असू नाही शकत. पण ह्याच केसमध्ये समजा एक आपण असं उदाहरण घेतलं की एक मुलगी आहे जी खूप लाडात वाढली तिच्या घरी, तिच्या वडिलांनी कधी तिच्यावर ती हात उचलला नाही की कधी मोठ्याने बोलले पण नाहीत, तिच्यासाठी नवऱ्याने मारलेली एक चपराकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात क्रूरता असू शकते. आणि त्यामुळे क्रूरतेचा विचार करताना त्या व्यक्तीची जी काही बॅकग्राऊंड आहे तीसुद्धा बघितली जाते आणि मगच ती गोष्ट त्या व्यक्तीसाठी क्रूरता आहे किंवा नाही याचा निकष कोर्ट लावतं. कलम 13(1) रोमन 1 अ क्रूरता, एका व्यक्तीची अशी वागणूक ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीबरोबर राहून संसार करणे अशक्य होईल. क्रूरता या शब्दाची व्याख्या कुठल्याही कायद्यामध्ये दिलेली नाही. क्रूरता ही मानसिक किंवा शारीरिक असू शकते. क्रूरता ही नेहमी गंभीर स्वरूपाची असली पाहिजे. छोटे वाद अथवा किरकोळ कुरबुरी यांना क्रूरता म्हणता येणार नाही. पुढचा जो ग्राउंड आहे त्याला आपण म्हणू परित्याग. हा जो आहे हा कलम 13(1) रोमन 1 ब मध्ये दिलेला आहे. परित्याग म्हणजे काय, तर जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या पती किंवा पत्नीला कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय सोडून जाते आणि त्यांच्यात 2 वर्षापर्यंत पुन्हा एकत्र राहणं होत नाही त्याला आपण परित्याग असं म्हणतो. तर परित्याग ह्या कॉन्सेप्टमध्ये 2 ज्या व्यक्ती आहेत, एक आहे परित्याग झालेली व्यक्ती आणि दुसरी आहे परित्याग केलेली व्यक्ती. तर ती जी परित्याग केलेली व्यक्ती आहे
तिने कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय परित्याग केलेला असलेला पाहिजे आणि ज्याचा परित्याग किंवा जिचा परित्याग झालेला आहे त्या व्यक्तीची मात्र प्रामाणिकपणे संसार करण्याची इच्छा असली पाहिजे आणि तिने कुठल्याही प्रकारचं कारण दिलेलं नसलं पाहिजे जेणेकरून ही व्यक्ती ह्या व्यक्तीला सोडून गेलेली आहे. सो आपण ह्याचं संक्षिप्तीकरण असं म्हणू शकतो की ज्यांनी परित्याग केलेला आहे त्यांनी कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय परित्याग केलेला असला पाहिजे आणि ज्याचा परित्याग झालेला आहे त्या व्यक्तीची मात्र संसार करण्याची प्रामाणिक इच्छा असली पाहिजे आणि दोघांमधील दुरावा हा पूर्ण 2 वर्षाचा असला पाहिजे तरच डेझर्शन किंवा परित्याग हा ग्राउंड डिव्होर्ससाठी किंवा घटस्फोटासाठी उपलब्ध होतो. कलम 13(1)(p) परित्याग म्हणजे 2 वर्षांचा दुरावा. परित्याग झालेला किंवा झालेली यांची नांदण्याची प्रामाणिक इच्छा असली पाहिजे आणि परित्याग करणारा किंवा करणारी कुठलेही संयुक्तिक कारण नसताना परित्याग केलेला असला पाहिजे. ह्या पुढचं जे कलम आहे ज्यामध्ये पती किंवा पत्नी घटस्फोट मागू शकतात ते म्हणजे धर्मांतर. म्हणजे पती किंवा पत्नीने हिंदू धर्म सोडून दुसऱ्या कुठल्या धर्मामध्ये धर्मांतर करून घेतल्यास त्याची पत्नी किंवा त्याचा पती हा घटस्फोट मागू शकतो कोर्टाकडे येऊन की माझ्या पती किंवा पत्नीने वेगळ्या धर्मात धर्मांतर करून घेतलेला आहे. हा एक ॲडिशनल ग्राउंड अवेलेबल करून दिलेला आहे लेजिस्लेचरने. घटस्फोटासाठी पुढील कारण आहे ते म्हणजे मानसिक आजार किंवा वेड किंवा ज्याला आपण म्हणतो अनसाऊंडनेस ऑफ माइंड. आता अनसाऊंडनेस ऑफ माइंड किंवा मानसिक आजार हा कुठल्या स्वरूपाचा असला तर घटस्फोट मिळतो. तर स्किझोफ्रेनिया हा जो आजार आहे ज्याला आपण विसरभुळेपणा असं म्हणतो पण तो अतिशय तीव्र पद्धतीचा विसरभुळेपणा ज्याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात किंवा अशा पद्धतीचा मानसिक आजार ज्या योगे त्या व्यक्तीबरोबर राहणं हे अशक्य आहे किंवा अशा पद्धतीचं झटके येणं वेडाचे की त्या झटक्यामध्ये त्या व्यक्तीबरोबर राहणं हे अशक्य कोटीतलं आहे अशा केसेसमध्ये सुद्धा ह्या मानसिक आजार ग्राउंडखाली किंवा कारणाखाली घटस्फोट मिळू शकतो. घटस्फोटासाठी पुढचं जे कारण दिलेलं आहे कायद्यामध्ये त्याला असं म्हणलेलं आहे महारोग किंवा लेप्रसी. आता ज्या व्यक्तीला महारोग झालेला असेल त्या व्यक्तीला काही लोकांना जवळ जाण्यापासून सुद्धा किळस वाटू शकते. याचा त्या व्यक्तीबद्दल काही दोष नसतो पण लग्नासंदर्भामध्ये जर पतीला पत्नीजवळ किंवा पत्नीला पतीजवळ जाण्यातसुद्धा किळस वाटत असेल तर ते लग्न टिकून ठेवण्यात तसा काही अर्थ नसतो आणि त्यामुळे महारोग ही एक कारण घटस्फोटासाठी कायद्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. घटस्फोटासाठी पुढील एक कारण जे आहे ते म्हणजे गुप्तरोग किंवा तत्सम पद्धतीने होणारा संसर्गजन्य आजार ज्यामुळे पती किंवा पत्नी यांच्यामध्ये शरीर संबंध ठेवणं हे अशक्यप्राय गोष्ट होते आणि जर ठेवले तर तो आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो आणि ह्या एका गोष्टीमुळे जे त्या दोघांमधलं सहजीवन आहे जो आपल्या हिंदू विवाह कायद्यातल्या लग्नाचा पाया आहे तोच राहू शकत नसल्यामुळे हा एक ॲडिशनल ग्राउंड किंवा एक ॲडिशनल कारण आपल्या कायदेतज्ञांनी याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. पुढील महत्त्वाचं कारण संन्यास हे आहे. म्हणजे पती किंवा पत्नी यांनी जर संन्यास घेतला तर व्यक्ती जेव्हा संन्यास घेतो तेव्हा सर्व भौतिक सुखांपासून तो स्वतःला मुक्त करतो आणि भौतिक सुखांमध्येच लग्न हे सुद्धा येतं. तर ती व्यक्ती जेव्हा भौतिक सुखापासून लांब जाते तेव्हा एका पद्धतीने ती तिच्या लग्नाचा त्याग करते आणि त्याच्यामुळे त्याची जी पत्नी किंवा पती आहे त्या व्यक्तीसाठी घटस्फोट घेणं ही एक गरजेची बाब होऊन जाते आणि त्याकरता संन्यास ही एक घटस्फोट घेण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. पुढील महत्त्वाचं आणि खरं तर ह्या कलमातलं म्हणजे 13(1)मधलं शेवटचं कारण ते म्हणजे कायदेशीर मृत्यू. आता तुम्ही म्हणाल की कायदेशीर मृत्यू हा काय प्रकार आहे, मृत्यू तर मृत्यू असतो पण बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती ही लुप्त होते, गुप्त होते किंवा सापडत नाही. तर एखादी व्यक्ती जर 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वर्ष सापडली नाही आणि ज्या व्यक्तींना त्या व्यक्तीबद्दल माहिती असलं पाहिजे त्या व्यक्तींनी सुद्धा ह्या व्यक्तीबद्दल काही ऐकलेलं नसेल तर कायद्याच्या भाषेत ती व्यक्ती मृत आहे असं म्हटलं जातं. मग ती व्यक्ती कदाचित हयात असेलही पण ज्या व्यक्तींमध्ये तिचा संपर्क किंवा वावर आहे त्या व्यक्तींना जर ती 7 वर्षापर्यंत कुठे आहे हेच माहीत नसेल तर त्या व्यक्तींसाठी ती व्यक्ती मृत आहे असं कायदा म्हणतो आणि त्यामुळे हा एक अधिक मुद्दा शेवटचा मुद्दा कायद्यामध्ये ॲड केलेला आहे ज्या योगे पती
किंवा पत्नी ह्या मुद्द्याचा आधार घेऊन घटस्फोट मागू शकता. आपण आतापर्यंत कलम 13(1) बघितला ज्याच्यामध्ये पती किंवा पत्नी घटस्फोट दाखल करू शकतात आणि त्याच्यामध्ये 9 कारणं ही दिलेली होती. आता आपण 13(1)(अ) बघू ज्याच्यामध्ये कायदेशीर बाबींचा उल्लेख आहे ज्या योगे पती किंवा पत्नी घटस्फोटाची केस दाखल करू शकतात. आता कायदेशीर बाबी म्हणजे काय? तर आपण आतापर्यंत ज्या ग्राउंड बघितलेत की क्रुएल्टी असेल, ॲडल्ट्री असेल म्हणजे क्रूरता असेल, परित्याग असेल किंवा वेड असेल लागलेलं किंवा संन्यास असेल, याच्यामध्ये गरज होऊन बसते काळाची. पण जेव्हा एका केसमध्ये ज्युडिशियल सेपरेशन किंवा रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स जे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं म्हणजे कलम 9 किंवा कलम 10 दिलेली ऑर्डर असेल, तर त्या ऑर्डरनंतर जर पती आणि पत्नींमध्ये एकत्र राहणं झालंच नाही आणि ते वेगवेगळेच जर राहत असतील तर मात्र ते घटस्फोटासाठी लायक असतात असं आपण म्हणू आणि त्याच्यामुळे आपण त्याला कायदेशीर घटस्फोट असं म्हणतो. आता ज्युडिशियल सेपरेशनमध्ये कधीही कोर्ट ऑर्डर देताना एक टाईमफ्रेम फिक्स करून देतं की ह्या काळापर्यंत पती आणि पत्नी यांनी वेगवेगळं राहायचं. किंवा रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्समध्ये कोर्ट अशी ऑर्डर पास करतं की तू पती किंवा तू पत्नी आता ह्याच्याबरोबर परत नांदायला जा. तर अशा केसमध्ये ह्या दोन्ही ऑर्डरमध्ये कोर्टाने दिल्यानंतर जर 1 वर्षापर्यंत पती आणि पत्नी एकत्र राहायला नाही आले तर कायद्याच्या दृष्टीने ते जे लग्न आहे ते लग्न नाही राहत, ते फक्त एक एम्प्टी शेल असं म्हणतो आपण ज्याला, म्हणजे पोकळ कवच आणि आतमध्ये काहीच नाही असं त्याचं एक अवस्था होऊन बसते. आणि त्याच्यामुळे हा एक ॲडिशनल ग्राउंड कायद्यामध्ये क्रिएट केलेला आहे 13(1)(a) किंवा 13(1)(अ) ज्यामध्ये ज्युडिशियल सेपरेशन किंवा रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट ह्या दोन पद्धतीच्या ऑर्डर पास झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत पती आणि पत्नीमध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नाही तर त्यांना कायदेशीररित्या घटस्फोट हा मिळू शकतो. कलम 13(1)(अ) पती आणि पत्नी दोघांना उपलब्ध असलेली कारणे. प्रथम, दोघंही एकत्र नांदले नाहीत. किंवा कलम 13(1)(1) ज्युडिशियल सेपरेशनच्या हुकमानंतर. किंवा कलम 13(1)(2) रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्सच्या हुकमानंतर. आतापर्यंत आपण पती आणि पत्नी दोघांसाठीही उपलब्ध असलेली घटस्फोटांची कारणं बघितली 13(1) आणि 13(1)(अ). आता आपण बघूया 13(2) ज्यामध्ये फक्त पत्नीसाठी घटस्फोटाची काही कारणं दिलेली आहेत, ती आहेत 4, आणि त्या 4 कारणांवरती पत्नी ही घटस्फोटाची केस दाखल करू शकते. म्हणजे एक पती साधारणपणे 9 कारणांखाली घटस्फोटाची केस दाखल करू शकतो, पण एक पत्नी मात्र 9 + 4 13 कारणांखाली घटस्फोटाची केस ती दाखल करू शकते. तर ती 4 कारणं काय आहेत ती आपण आता बघूया. पहिलं आणि महत्त्वाचं कारण ते दिलेलं आहे ते म्हणजे पुनर्विवाह. म्हणजे नवऱ्याने जर पुन्हा एकदा दुसऱ्या पत्नीबरोबर लग्न केलं, म्हणजे हे लग्न असे असताना दुसरी बायको आणली, परंतु हे कारण उपलब्ध होण्यासाठी तो जो दुसरा विवाह आहे आणि पहिला विवाह आहे दोन्ही विवाह हे 1955 साली जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला याच्या आधी झालेले असले पाहिजेत, तरच हे जे कारण आहे हे उपलब्ध होऊ शकतं. ह्याच्यानंतर म्हणजे हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर जर नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर मात्र वेगळ्या पद्धतीने ती जी स्त्री आहे तिला घटस्फोट मिळू शकतो, ह्या कर्माचा तिला फायदा होत नाही. 13(2)(2)मध्ये जे दुसरं कारण दिलेलं आहे ते म्हणजे नवरा हा जर बलात्कार किंवा एखाद्या पाशवी कृत्यासाठी गुन्हेगार ठरवला असेल, तर म्हणजे त्याच्यावरती गुन्हा हा सिद्ध झाला असेल, तर त्या पत्नीला त्या पतीपासून घटस्फोट मिळू शकतो. याच्यामध्ये गुन्हा सिद्ध होणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे गुन्हा दाखल होऊन चालत नाही, तो सिद्ध झाला पाहिजे. आणि बलात्कार किंवा पाशवी कृत्य ही खूप पाशवी पद्धतीचे गुन्हे आहेत ज्यामुळे त्या पत्नीला कायदेशीररित्या त्या पतीकडून घटस्फोट मागण्याचा अधिकार हा प्राप्त होतो, परंतु त्याकरिता ते जे गुन्हे आहेत ते त्या पतीवर सिद्ध झाले पाहिजे. तिसरं जे कारण पत्नीसाठी उपलब्ध आहे ते म्हणजे जर त्या पत्नीला नवऱ्याकडून मेंटेनन्स म्हणजे पोटगी दिलेली आहे 125 CRPC किंवा कलम 18 हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट ह्याखाली जर त्या पत्नीला मेंटेनन्स दिलेला आहे आणि मेंटेनन्स किंवा पोटगी दिल्यानंतर तो जो पती आहे तो त्या पत्नीबरोबर राहण्यास नाही आला,
तर तिला ह्या कलमाखाली घटस्फोट हा मिळू शकतो. म्हणजे पोटकीची ऑर्डर किंवा पोटकीची हुकूम कोर्टाने दिल्यानंतर जर पती पत्नीबरोबर नांदण्यास आला नाही तर हा एक ॲडिशनल ग्राउंड किंवा एक अधिक मुद्दा पत्नीसाठी दिलेला आहे ज्यायोगे तिला घटस्फोट मिळू शकतो. चौथा आणि शेवटचा मुद्दा जो त्या पत्नीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे लग्नाचा अस्वीकार. आता आपण एक उदाहरण बघू ज्यामध्ये मुलगी तिचं वय 18 कमी आहे आणि त्यामुळे तिच्या वतीने लग्नासाठी जी काही संमती आहे ती तिच्या वडिलांनी किंवा तिच्या गार्डियननीही दिलेली आहे संमती. आणि जेव्हा त्या मुलीस 18 पूर्ण होतात तेव्हा तिला ते लग्न मान्य नसेल तर अस्वीकार करण्याचा अधिकार आहे आणि ती लग्न अस्वीकार करून या कलमाखाली त्या नवऱ्यापासून घटस्फोट मागू शकते. कारण लग्न केलं तेव्हा ती 18 पूर्ण झालेली नव्हती, तिला म्हणजे ती मायनर होती कायद्या दृष्टीने आणि त्यामुळे 18 पूर्ण झाल्यानंतर हा तिला अधिकार दिलेला आहे की ती झालेलं लग्न मान्य नसल्यास त्या लग्नाचा अस्वीकार करू शकते. तर ह्या 4 बाबी ह्या पत्नीसाठी ॲडिशनली दिलेल्या आहेत ज्या योगे ती घटस्फोटाची केस तिच्या नवऱ्याविरुद्ध दाखल करू शकते. कलम 13(2) फक्त पत्नीसाठी उपलब्ध असणारी कारणे. कलम 13(2)(1) पुनर्विवाह. कलम 13(2)(2) नवरा बलात्कार अथवा पाशवी कृत्यासाठी दोषी असल्यास. कलम 13(2)(3) पोटगी मिळाल्यावर नवरा नांदण्यास न येणे. कलम 13(2)(4) लग्नाचा अस्वीकार. आत्तापर्यंत आपण घटस्फोटासाठीची असलेली 3 महत्त्वाची कलमं ज्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं दिलेली आहेत ती बघितली, म्हणजे 13(1), 13(1)(अ) आणि 13(2). आता आपण 13(ब) कडे जाऊयात ज्यामध्ये परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजे काय त्याबद्दल म्हणलं आहे. आता परस्पर संमतीने घटस्फोट घेताना पती आणि पत्नी दोघांनाही घटस्फोट हवा आहे. ते दोघंही कोर्टात जातात आणि सांगतात की आम्हाला दोघांना घटस्फोट पाहिजे. तर अशा केसमध्ये काय केलं जातं ते आपण बघूया. आता अशा केसमध्ये 2 मोशन किंवा 2 कोर्टामध्ये अर्ज त्या पती आणि पत्नीला करावा लागतो. एक म्हणजे केस दाखल करताना आणि दुसरं केस दाखल केल्यानंतर 6 ज्या क्षणी पूर्ण होतात तेव्हा. सो हे 2 अर्ज जे आहेत ते दोन्ही अर्ज करताना दोघांमध्ये हे संगनमत किंवा कन्फर्मेशन पाहिजे की दोघांनाही घटस्फोट हवा आहे. एक त्या दोन्ही मोशनमध्ये किंवा त्या दोन्ही अर्जांमध्ये पती आणि पत्नी दोघांना कोर्टात जावं लागतं आणि म्हणावं लागतं की आम्हाला घटस्फोट हवा आहे. ह्या घटस्फोट होण्यासाठी एक आणि एकमेव कारण उपलब्ध आहे ते म्हणजे 1 किंवा त्यापेक्षा जास्त पती आणि पत्नी एकमेकांपासून वेगळे राहत आहेत आणि त्याचं कारण हे की ते दोघंही पती आणि पत्नी म्हणून एकत्र राहण्यास समर्थ नाही किंवा त्यांचं पती आणि पत्नी म्हणून पटू शकत नाही आणि म्हणून ते 1 किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकमेकांपासून वेगळे राहतात आणि त्यामुळे त्यांना 13(ब) ह्या कलमाखाली म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स किंवा परस्पर संमतीने घटस्फोट हा घेता येतो. कलम 13(ब) परस्पर संमतीने घटस्फोट. प्रथम 1 दुरावा असला पाहिजे. केस दाखल करताना दोघे पती आणि पत्नी एकत्र यायला पाहिजे. केस दाखल केल्यावर 6 दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल करताना पुन्हा दोघे पती आणि पत्नी एकत्र यायला पाहिजे आणि 1 जास्त कालावधी दोघेही पती आणि पत्नी म्हणून एकत्र राहू शकले नाहीत हे एकच कारण. आता या 16 प्रश्नामध्ये लिहिताना आपण आधी प्रस्तावना बघितली, मग घटस्फोट म्हणजे काय ते बघितलं आणि घटस्फोट मिळण्यासाठी कुठल्या कुठल्या कलमांचा आधार घेऊन घटस्फोट कोर्टाकडून कोण मागू शकतं हेही बघितलं. आता ह्याच्यानंतर जो भाग उरतो तो म्हणजे सारांश, जो आपण संक्षिप्तरित्या प्रश्नाच्या सगळ्यात शेवटी लिहितो. जो फक्त सारांश वाचूनसुद्धा परीक्षकास कळेल की तुम्हाला हे कलम कळालेलं आहे. सारांश लिहिताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की संपूर्ण उत्तराचा गाभा हा त्या सारांशमध्ये संक्षिप्तरित्या आला पाहिजे. म्हणजे आता लिहिताना सारांश आपण असा लिहिणार की घटस्फोट म्हणजे पती आणि पत्नी यांच्यातील जे लग्न आहे ते संपुष्टात येणे. त्यासाठी कलम 13(1), 13(1)(अ), 13(2) आणि 13(ब) याखाली घटस्फोट दाखल करता येतो. कोर्ट दिलेलं कारण तपासून बघून पक्षकारांना घटस्फोट देऊ शकतो.
आणि घटस्फोट दिल्यानंतर त्या दोघांमधलं नातं संपुष्टात येतं. हा झाला सारांश. याच्यामध्ये तुम्हाला हवं तितकी ॲडिशन्स करू शकता, हवं ते ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. डिलीट मात्र करू शकत नाही, कारण ऑलरेडी मी खूप संक्षिप्त पद्धतीने हे सांगितलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.